नमस्कार मित्रांनो, प्रेमाची कसोटी एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 17 मध्ये आपण पाहणार आहे। अनुराग आणि प्रेरणा किचनमध्ये जातात। ते नेहमीसारखे हसत गप्पा करत जेवण बनवत असतात। अनुप्रिया, पद्मावती आणि अनुराधा पौर्णिमा फ्रेश होऊन बाहेर येतात। तसं त्यांना किचनमधून हसत बोलण्याचा आवाज येतो। त्या चौघी किचनजवळ जाऊन पाहतात तेव्हा त्यांना अनुराग आणि प्रेरणा हसत गप्पा करत स्वयंपाक बनवताना दिसतात। तसं त्यांना विश्वास बसत नाही की हे अनुराग आणि प्रेरणाच आहेत म्हणून, कारण त्यांनी कधीच त्यांना एवढं हसताना बोलताना पाहिले नव्हतं। ते असंच पाहत उभे असतात तेव्हाच तेथे पाटलींबाई येतात। पाटलींबाई म्हणतात, चकित होऊ नका ताई, अनुराग प्रेरणा रोजच असं हसत खेळत काम करतात। एकमेकांशी कोणत्याही विषयावर ते भरभरून बोलतात। एकमेकांसोबत ते खूप आनंदी असतात। चला, जेवण तयार झाले आहे। तसं त्या चौघी त्यांच्या मागे जातात। इकडे दुरूनच अभिनव अधिराज उभे राहून अनुराग आणि प्रेरणाला पाहत असतात। पाटलींबाईचं बोलणं ऐकत असतात। त्यांनाही कधीच त्या दोघांना एवढं आनंदी पाहिलं नव्हतं। ते जेवायला जातात। सगळ्यांना जेवणासाठी खाली पाट आणि आसन टाकून जेवणाची व्यवस्था केली गेली होती। अनुराग आणि प्रेरणा सगळ्यांना जेवण वाढतात। जेवण नेहमीप्रमाणेच चविष्ट झालं होतं, त्यामुळे सगळे पोटभर जेवतात। नंतर सगळे झोपायला जातात। अनुराग आणि प्रेरणा त्या दोघांना आज घडलेलं सत्य सांगतात। त्यांच्यात झालेले बोलणं आणि प्लॅनबद्दलही सांगतात। अनिश म्हणतो, म्हणजे आपली शंका खरी ठरली तर? अनुराग म्हणतो, हो। अनिश म्हणतो, दादा आम्हाला तर आता राहुल आणि राशीवर शंका येत आहे की बहुतेक त्यांनी तुमचं लग्न लावून दिलं असेल। प्रणती म्हणते, हो आम्हालाही असंच वाटतं। प्रेरणा म्हणते, आम्हालाही असंच वाटतं, पण आपल्याजवळ त्यांच्याविरुद्ध काही पुरावा नाही आहे। अनुराग म्हणतो, पुरावे नसल्यामुळे आपण काही सिद्ध करू शकणार नाही। अनिश म्हणतो, आता काय करायचं? अनुराग म्हणतो, एक आयडिया आहे। तुम्ही दोघे आमचं लग्न झालं त्या सियाराम मंदिरात जा आणि चौकशी करा। तेथे काही पुरावे मिळतात का पहा। तेथील CCTV फुटेज चेक करा। आपल्या माणसांद्वारे त्या गुंड्याबद्दल या घटनेबद्दल काही माहिती मिळते का ते पण पहा। अनिश म्हणतो, हो दादा। प्रेरणा म्हणते, तोपर्यंत आम्ही त्या फोटोद्वारे काही माहिती मिळते का ते पाहतो। प्रणती म्हणते, पण आम्ही जाणार कसे? आय मीन येथे सगळे आहेत तर काय सांगायचं सगळ्यांना? प्रेरणा म्हणते, तुमच्या कंपनीतून अर्जंट कॉल करून काही दिवसांसाठी बोलून घेतले आहे। सांगा, येथे वेगवेगळ्या गाडीने निघा। पुढे एक गावाबाहेर असलेल्या गॅरेजमध्ये एक गाडी ठेवून सोबत जा। अनिश म्हणतो, ठीक आहे वहिनी, आम्ही उद्या सकाळीच निघतो। प्रेरणा म्हणते, खूप रात्र झाली आहे, आपण झोपायला हवं। गुड नाईट। अनिश म्हणतो, गुड नाईट। प्रणती म्हणते, गुड नाईट। असं म्हणत ते चालले जातात। नंतर अनुराग आणि प्रेरणाही झोपायला चालले जातात। दुसऱ्या दिवशी ते लवकर उठून आपापले कामं आटपतात। अनिश आणि प्रणतीही रात्री ठरल्याप्रमाणे सगळ्यांना कारण सांगून चालले जातात। नाश्ता करून सोबत ऑफिसला जातात। दोन्ही कुटुंब त्यांना पाहत असतं। एकमेकांशिवाय ते एक काम करत नव्हते। त्यांच्यात झालेलं बॉन्डिंग ते पाहत होते। ते ऑफिसला गेल्यानंतर हे पण बाहेर गावात फिरण्यासाठी जातात। गावातील लोक स्वतः येऊन त्यांच्याशी बोलत होते, त्यांना पूर्ण गाव दाखवत होते। प्रेरणा आणि अनुरागचं कौतुक करत होते। ते गावात आल्यानंतर झालेले बदल आणि प्रगतीबद्दलही सांगत होते। कालच पूर्ण गाव त्यांचं कुटुंब आल्याचं कळलं होतं। ते पूर्ण गाव शेत शिवार पाहतात। गावातील लोक प्रेरणा आणि अनुरागनी कसं शेत काम केले, आपल्या मेहनतीने कंपनी कशी उभी केली आणि तिला ह्याच्या शिखरावर कसं पोहोचवलं याबद्दल सांगत असतात। एवढ्या ऐशोआराम वाढलेले आपल्या मुलांनी शेतात काम केलं ऐकून दोन्ही कुटुंबाला दुःख होत
होत होतं, पण गावकऱ्यांच्या तोंडून त्यांची स्तुती आणि सफलतेबद्दल ऐकून त्यांना पुन्हा त्या दोघांवर अभिमान वाटू लागला होता. ते लोक पूर्ण ऑफिस त्यांना दाखवतात. ते जसे प्रेरणा अनुरागच्या कॅबिन जवळ येतात असं पाहतात. प्रेरणा लॅपटॉप घेऊन काम करत असते तर अनुराग तिला आग्रह करत जेवण भरवत असतो. ते पाहत ते तेथे उभे राहतात. तेव्हा तिथला एक कामगार माणूस येऊन त्यांना म्हणतो, साहेब हे असं रोज आहे, वहिनी कामात जेवायचं पण विसरून जातात, पण दादा स्वतः येऊन त्यांना भरवतात. जर त्यांनी सांगितले नाही तर वहिनीला तर रोज जेवणाचीही आठवण राहणार नाही. दादा वहिनीची खूप काळजी घेतात, जीवापेक्षा जास्त जपतात, त्यांना खूप प्रेम आहे दोघांचंही एकमेकांवर. अभिनव म्हणतो, तुम्ही त्यांना दादा वहिनी का म्हणता, सर मॅडम का नाही म्हणत? तो व्यक्ती म्हणतो, त्यांनीच आम्हाला सांगितले आहे दादा वहिनी म्हणायला, त्यांना सर मॅडम म्हटलेलं आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की या शब्दात परकेपणा जाणवतो आणि आम्ही त्यांच्यासाठी परके नसून कुटुंबाचा एक भाग आहोत, असं म्हणत तो चालला जातो. इकडे सगळे एक वार त्यांच्याकडे पाहून वाड्यावर परततात. दिवस असेच जात होते. दोन्ही कुटुंब अनुराग आणि प्रेरणाला पाहत होते, रोज त्यांचं निरीक्षण करत होते. एकमेकांची ते काळजी करतात, एकमेकांसोबत कसा छोट्या छोट्या गोष्टी आनंद मानतात ते पाहत होते. कुठेतरी त्यांचं नातं स्वीकारायला त्यांनी सुरुवात केली होती. इकडं प्रेरणा आणि अनुराग पुरावे गोळा करून लागले. अनिश आणि प्रणतीच्या हातातही काही पुरावे लागले होते. ते दोघे परत येत आता सत्य समोर आणण्यासाठी हे सगळं गावात होणाऱ्या मंदिराच्या पूजेत रक्षित, रेश्मा, राहुल, राशीला बोलवतात. पुढील येणाऱ्या भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.